वृंदा स्कूल में मैं उमेश ठाकुर आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं। और आज मैं आपको ऐसी हस्ती से मिलाने जाने वाला हूं जिस हस्ती ने अपने लाइफ के तकरीबन 50 साल फिल्म इंडस्ट्री को दिए हैं और वो खुद 75वीं सालगिरह मनाने वाले हैं। कलामगंज सांस्कृतिक मंच और मुंबई की ग्रुप द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया है। तो चलिए, बहुत बड़े बड़े दिग्गज कलाकार और इस कार्यक्रम में आने वाले, तो चलिए मेरे साथ और मिलिए इस कार्यक्रम में, हम भी शामिल होते। चलिए मेरे साथ ठाकुर के बिंदास बोल में। पितांबर काळे यांना लहानपणापासून सिनेमा पाहण्याची आवड होती आणि त्यासाठी प्रसंगी त्यांनी भुईमुगाच्या शेंगा चाळण्याचं कामही केलं। यातून मिळालेल्या पैशातून सिनेमे पाहण्याची हौस जोपासली। उच्च शिक्षण घेत असताना सिनेमा पाहता यावा म्हणून त्यांनी राजमहल थिएटर मध्ये बुकिंग क्लर्कची नोकरीही केली। मराठी हिंदी चित्रपट पाहता पाहता त्यांच्या ते दिग्दर्शक उदयास आला। त्यांची जिद्द, तळमळ या चित्रपट सृष्टीत काहीतरी करण्याची उर्मी यांची सांगड घालतच त्यांनी स्वकर्तृत्वाचा नवा पायंडा या चित्रपट सृष्टीला घालून दिला। चित्रपट सृष्टीत येण्यासाठी त्यांनी अनेक प्रतिष्ठित दिग्दर्शकांच्या भेटी घेऊन त्यांचे उंबरठेही झिजवले। यशासाठी प्रयत्न असतात, अपयशानं हरायचं नसतं। प्रयत्नांपासून दूर कधीच अपयशानं सरायचं नसतं। मिळालंच अपयश तरी मनी नाराजी मिळवू नये, प्रयत्नांत यश मिळतच आपली उमेद हरवू नये। या उक्तीसम त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही आणि खऱ्या अर्थानं 1968 साली त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं। दिग्दर्शक अनंत माने या रत्नपारख्यानं त्यांच्या ते चमक ओळखून प्रतिदिन 5 रुपये या मानधनावर आपल्या गणगवळण या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली आणि हीच पितांबर काळे यांच्या 50 वर्षांच्या संधावाताची सुरुवात होती। पुढे जवळजवळ 19 वर्ष पितांबर काळे यांनी गोविंद कुलकर्णी, कमलाकर तोरणे, वसंत पेंटर, अरुण कर्नाटके, NS वैद्य, बाबासाहेब फत्तेलाल, रामदास फुटाणे, जब्बार पटेल, महेश कोठारे आणि विजय कोंडके अशा दिग्गज दिग्दर्शकांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं। गणगौळण झाला महार पंढरीनाथ, सोंगाड्या, एकताजीव सदाशिव, हरियाणा जिंदाबाद, सामना, लेख चालली सासरला, धूम धडाका आणि मायेची साडी या चित्रपटांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उल्लेख करता येईल। 1987 साली इरफान कार्डी या चित्रपटासाठी त्यांना स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनंही केलं। कशासाठी प्रेमासाठी, माहेरचा आहेर, तोची एक समर्थ, सर्जा राजा, आई शक्ती देवता, तांबव्याचा विष्णुबाळा, बापू बिरू वाटेगावकर, आता लग्नाला चला, पहिली शेर दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर, सासर माझं मंदिर, गोंड्या मारतो तंगड, लग्नाचा धूमधडाका, सख्खा भाऊ पक्का वैरी, लग्नाची वरात लंडनच्या घरात, स्वामी माझे दैवत, शेगावीचा योगी गजानन, चंद्रपूरची देवी महाकाली, अंतर्दाह, उमंग, जावयाची वरात सासूच्या घरात, गाव थोर पुढारी चोर, मी तुळस तुझ्या अंगणी, दुर्गा आली घरात, हिरवा चुडा सुहासिनीचा, 15 ऑगस्ट / 26 जानेवारी। तसेच थरकाप आणि भूतावळा नवरा या चित्रपटांची दिग्दर्शनासोबत निर्मितीही केली। जवळजवळ 40 अधिक चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं। तांबव्याचा विष्णुबाळा, बापू बिरू वाटेगावकर या चित्रपटांसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला। श्री पितांबर काळे यांच्या चित्रपट सृष्टीतल्या योगदानाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। तसेच ते वयाच्या 75 पदार्पण करीत आहेत। हा तळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल। पितांबर काळे यांच्या चित्रपट कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव आणि वयाच्या 75 अमृत महोत्सव साजरा करण्याचं भाग्य कलांगण सांस्कृतिक मंच
आणि मुंबई एकी ग्रुपला लागले आहे. अजात शत्रू, मितभाषी, प्रेमळ स्वभावाच्या श्री पीतांबर काळे साहेबांना कलांगण सांस्कृतिक मंच आणि मुंबई एकी ग्रुपच्या वतीनं मानाचा मुजरा. शेती करायला जाणार माणूस मी 35 ते 40 चित्रपट केले. शासनाची पुरस्कार मिळाले याच्याकरता सतत आणि सतत माणसाचं चिकाटी पाहिजे. दुसरं काय, इकडे तिकडे कधी गाण्याच्या बायला जातच पाहिजे. रोज सिनेमा खायचा, रोज सिनेमा जगायचा, रोज सिनेमा बघायचा. आणि हे फक्त मी नेहमी बघतो, जे बघितलं की दादा कोडके कधीही ते सिनेमा सोडून बोलले नाहीत. कुठली गोष्ट एडिटिंग मध्ये ते मी बघितलं. जब्बार पटेल सिनेमाचं बोलणार, घरचं इकडचं तिकडचं काय नाही. दोनच माणसं बघितली की जी सतत सिनेमाचंच बोलतात. आणि अशा तऱ्हेन असं म्हणून मी सुद्धा नवीन पिढीला सांगतो, दुसरं काय बघायचं नाही. जर तुम्हाला सिनेमाचं यायचं असेल तर, काहीतरी मिळवायचं असेल तर, मिळणार नाही. पैसे बिशी काय मिळत नाही तिथं. हे एक असं पात्र निर्माण झालं कुठल्याही अँगलनी, कुठलाही क्षण
संपूर्ण जीवन आयुष्य हे अत्यंत स्वच्छपणाने जगणं आणि ते सुद्धा कुठेही आपला ढोल न वाजवता. कारण असं आहे की शेवटला सातारचं रक्त आमच्या हातात आहे. सातारच्या सुपुत्राचा सत्कार करत असताना आज या पाहत होतो, ऐकत होतो, खूप मनाला बरं वाटलं. प्रथम कलांगण सांस्कृतिक मंच मुंबई एकीकडून यांचं मनापासून अभिनंदन. काही मानधनाची अपेक्षा न करता सगळ्यांनी प्रामाणिकपणे 6 दिवस जवळजवळ रिहर्सल्स करत होते. काळेन साहेबांचं प्रेम एवढं दिसत होत की सहभागी आहेत सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. पण विजयजी, तुम्ही कलांगण सांस्कृतिक मंचाने हे स्वप्न साकार केलं. मी म्हणते मोठा सत्कार असू दे, छोटा सत्कार असू दे, इथे एवढे जमलेले जे लोक आहेत महाराष्ट्रातून ठिकठिकाणून आलेले आहेत, हा सत्कार आमच्यासाठी खूप मोठा आहे. काळे साहेब, तुम्हाला नतमस्तक अभिवादन आणि प्रणाम. मी जेव्हा पहिली फिल्म केली 1 साल सासरला, तेव्हा काळे साहेबांचे माझे काय असे अगदी संबंध नव्हते, होत गेले, गडत गेले. पण मी माझ्या आयुष्यातला जो टर्निंग पॉईंट ठरला तो माहेरची साडी. मी प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यूत मी काळे साहेबांचं नाव घेते, कारण मी ते नाही घेतलं तर मी कृतज्ञ ठरेन असं मला वाटतं. कारण मी त्यावेळी माहेरची साडी हा माझा 3rd चित्रपट मला आठवतंय. विजयजीनी, खरं तर विजयजीनं नवीन हिरोईन घ्यायची होती, नवीन फेस हवा होता, भाग्यश्री पटवर्धन हवी होती. पण काळे साहेब आणि एन एस वैद्य त्यांना सातत्याने सांगत होते की तुम्ही या भूमिकेसाठी अलकाला घ्या. आणि काळे साहेब मला म्हणाले, अलका प्लीज रिक्वेस्ट करतो तू माझं एक ही फिल्म तू कर. म्हटलं जे काही चांगले संबंध होते मी त्यांचं ऐकलं. आणि माहेरच्या साडीचा जो इतिहास घडला त्याचं पूर्ण श्रेय मी पितांबर काळे म्हणतो. विजय कदम हिरो झाला, चेतन हिरो झाला. पण मी आपली मनाची समजून घेतली, मी काही हिरो नाही म्हणत. पण काळे साहेबांनी 3 सिनेमे केले, फार कट्टुकट बोलली, कारण तू बरीच मंडळी बोलायची असं मला वाटतं. तर दुर्गाजी घराणी सिनेमा करत होतो, अलका हिरो होती त्या चित्रपटाची. मी एक शॉर्ट सांगितलं की काय साहेब ट्रॉली लावून असं करणार ते थांबून म्हणजे काय माणूस आहे बघा. म्हणजे विषय तुझ्यात ना दिग्दर्शकाची स्वरूप दिसते, तू दिग्दर्शक नक्की होशील, तू प्रयत्न कर. ती ठेणगी पहिली मला त्याने पाडली. विजय मला कसं तरी वाटतंय, कसं तरी वाटतं तुम्ही एवढं सगळं करतो मला कसं तरी वाटतंय. म्हटलं काळे साहेब 75 वर्ष तुम्ही पदार्पण करताय आणि 50 वर्ष इंडस्ट्रीत तुम्हाला पूर्ण होत आहेत अशी माणसं आहेत किती. ते आम्हाला भाग्य मिळते की तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करतोय, हा आम्ही उत्सव हा सण आम्ही साजरा करतोय हे त्यांचं आहे, आमचं भाग्य. इंडस्ट्री म्हणजे शोबीज आहे, तिथे शो असतो आणि एक मेक बिलीव असा वर्ल्ड आपण चित्रपटात दाखवत असतो. त्या कुठेही त्या चौकटीत पितांबर जी बसत नाहीत. आज पहिल्यांदा मी त्याला जीन्स घातलेलं पाहिलं आणि तुम्ही छान दिसताय जीन्स मध्ये, नाहीतर नेहमी आपला त्यांचा इतका साधा वेश असतो. खरोखरच या इंडस्ट्रीत, अशा प्रकारच्या इंडस्ट्रीत राहून इतकं साधं राहणं कसं काय जमतं हो तुम्हाला? होते एन एस वैद्यांचे तुम्ही सहकारी होतात आणि चीफ असिस्टंट होतात आणि आज मराठी चित्रपट ग्लोबल झालेला आहे, अतिशय श्रीमंत झालेला आहे, त्याला एक चकाकी आलेली आहे जी आधी नव्हती. नेहमी आपल्याला थोडीशी सावत्र वागणूक मिळालेली आहे हिंदी चित्रपटांच्या तुलनेमध्ये, पण टुडे इट इज अ पार म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, बरोबरीने आहे. आणि हॉलिवूडच्या सुद्धा बरोबरीचा आपला आज मराठी चित्रपट झालेला आहे. गेल्या 42-45 वर्षांची आमची मैत्री जानेवारी मी तिथेही कबूल केली. तुम्हाला 2 सिम कार्ड ठेवायला जमल, 2 बायका कोण ठेवला, पण तुम्हाला जमलं पाहिजे या बाजू. आणि कशासाठी? प्रेमासाठी. या चित्रपटामध्येच वाटतं प्रेमा सगळं झालं नाही का? तुला काय वाटत? आम्हाला काय माहित होत जाऊ दे, कारण मितभाषी माणूस एवढं सगळं करू शकतो म्हणजे जाऊ दे चालू. पण काळे साहेब, तुम्ही दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे, ज्याला म्हणतो इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून, इरसाल कार्ती सुरू केलं आणि त्या इरसाल कार्तीमध्ये
दोन तुम्ही हिरो दिले लक्षात होते एस्टॅब्लिश झालं होतं, पण विजय कदम हा त्या दिवशी त्या चित्रपटामुळे अख्ख्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आजच्या ह्या सोहळ्याला उपस्थित राहणारा मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने खूप गरजेचं होतं, कारण तुम्ही तुमच्या बरोबर पाच चित्रपट काम करताना खूप काही शिकायला मिळालं आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायला मला इथे स्वतःला खूप धन्यता वाटते. तर माझ्या पिढीतल्या सर्व कलावंतांतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून आभाळभर शुभेच्छा. कार्यसंघाबद्दल काय बोलणार, चेतन देवी जे नाव आहे त्यातलं जवळजवळ 50% वाटा त्यांचा असेल, तरी आधीच ठेवायला पाहिजे होती. म्हणजे काही वर्षांपूर्वी आम्हाला कळलं असतं की तुम्ही एवढं बोलता. आज ऍक्च्युली त्यांच्यावर मी पहिला पिक्चर केला तो बाहेरचा आहे हिरो म्हणून, हा त्यांनी मला पहिला हिरो केला आणि आम्ही तो पिक्चर केला. पण त्या पिक्चर करताना जे जे का त्यांनी सांगितलं ते सगळे अनुभव आले, पण फायनान्स पासून ते पिक्चर कसा ढकलत गेला. आम्ही माहेरचा आहे जीवन खराब आहे हा एकमेव दिग्दर्शक असा आहे की त्यांनी मला लंडन दाखवलं. तुम्ही ना डिरेक्टर मधले एक गायनेकोलॉजिस्ट असतात का, खरं त्यांनी सगळ्या बायकांचीच पिक्चर केले. काळे साहेबांनी सुद्धा एक मला इतकी मोठी मदत केली, क्लायमॅक्सचा सीन होता त्यावेळेस म्हणजे ब्लॅकिंग करायचं आहे हे करायचं आहे, मी म्हणून माझ्याकडे पैसे संपलेत, आता अजिबात पैसे नाहीत. त्यावेळी आता पिक्चर तुझं राहिलेलं नाही, हे पिक्चर 40 लोकांचं झालेलं आहे, आता आम्ही बघतो हा चित्रपट कसा पुढे काढायचा. आणि त्यांनी जे धीर दिला तर एवढा मोठा निर्माता मी बोललो त्यांच्यामुळं, त्यांच्या आशीर्वादामुळं, प्रेमाताई आणि पितंबर काळे साहेबांमुळे बोललो, त्याचा मी ऋणी आहे. क्षेत्र चित्रपट नाटकात काम करणारे या तारका आणि त्यांच्या त्यांच्या शुभ हस्ते औषध केलं जात आहे. साक्षीदार होत हे बरं वाटतंय. यानंतर मानपत्र दिलं जाणार आहे आणि ते स्वीकार ते छान वाटतंय. कलावीर सांस्कृतिक मंच और मुंबई की ग्रुप की तरफ से इतने बड़े दिग्दर्शक, इतने बड़े डायरेक्टर, इनका जो प्यार भरा ये कार्यक्रम किया गया, बहुत से मान्यवर कलाकार आकर उनके प्रति प्यार जताया.